बातमी बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जनसन्मान महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. 14 जुलै रोजी बारामतीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामतीमधून रणशिंग फुंकणार आहेत. बारामतीच्या मिशन हायस्कूलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अभिजित पोते माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात. अभिजित, सुमित, येत्या रविवारी म्हणजे 14 जुलै रोजी बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन जे करण्यात आलेलं आहे त्याचीच तयारी आता सुरू झालेली पाहायला मिळते. बारामती शहरातलं हे मिशन हायस्कूल जे आहे त्या जवळपास 3 एकरावरती अजित पवार गटाकडून जनसन्मान महामेळावा जो आहे तो बारामती शहरात घेण्यात येणार आहे. ही सगळी लगबग या मैदानावर सुरू झालेली पाहायला मिळते. 14 जुलै म्हणजे रविवारी दुपारी हा महामेळावा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून घेण्यात येणार आहे. खरं तर या महामेळाव्याला सर्व मंत्री, सर्व नेते, अजित पवार गटाचे सर्व महत्त्वाचे राज्यभरातले पदाधिकारी येणार आहेत. त्यानिमित्तानं मोठी जय्यत तयारी आता या मिशन मैदानावर करण्यात आलेली आहे. खरं तर प्रदीप गारडकर जे जिल्हाध्यक्ष आहेत पुण्याचे, त्यांनी देखील सांगितलं होतं की अजित पवारांकडून कुठली तरी मोठी महत्त्वाची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे. आणि त्याच अनुषंगानं आता आपण पाहतोय की मोठी तयारी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते. या मिशन मैदानावरती अजित पवारांकडून मोठं शक्तीप्रदर्शन करत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग खरं तर सुमित फुंकलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 3 एकराचं हे पूर्ण मैदान आहे आणि पूर्ण मैदानावरती सभा होऊन बाजूचं जवळपास 1 ते 1.5 एकराच्या मैदानावरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण राज्यभरातून सर्व महत्त्वाचे पदाधिकारी, मुख्य नेते या सर्व खरं तर जनसन्मान महामेळाव्याला आमंत्रित करण्यात आलेले आहेत. आणि बारामती शहरात मोठं शक्तीप्रदर्शन अजित पवारांकडून करण्याची तयारी आता सुरू झालेली आहे. जनसन्मान मेळावा जो आहे त्या खरं तर तिथं नेमकी अजित पवार काय घोषणा करतात, जनतेच्या हिताचे कुठले निर्णय या जनमहामेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सांगितले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण आता तरी या मिशन जे हायस्कूलचं मैदान आहे बारामती शहरातलं तिथं मोठी जय्यत तयारी सुरू झालेली पाहायला मिळते. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.